इस साल के मानसून ने पहले विदर्भ को प्रभावित किया था, लेकिन अब वापसी की बारिश ने सोलापुर, उस्मानाबाद, पुणे, सांगली और राज्य के अन्य हिस्सों को प्रभावित किया है। भारी बारिश ने किसानों को भारी नुकसान पहुंचाया है। खेत में खड़ी फसलें भी बर्बाद हो गई है। इस प्राकृतिक आपदा के समय राज्य सरकार किसानों के पीछे मजबूती से खड़ी रही है और क्षति के तुरंत पंचनामा का आदेश दिया है। राज्य सरकार मदद के लिए केंद्र सरकार का एक प्रस्ताव भेजेगी, लेकिन राजस्व मंत्री बाला साहेब थोरात की मांग के लिए केंद्र सरकार को भी इसके लिए पर्याप्त वित्तीय सहायता प्रदान करनी होगी। पाऊस झाला, अतिवृष्टि झाली, विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती सुद्धा खूप झाली। आता परतीच्या मान्सून मध्ये सुद्धा पुन्हा एक मोठा पावसाचा कालखंड आला आणि त्यामध्ये उस्मानाबाद, पुणे, विशेष सोलापूर, सांगली हा पट्ट्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। 2 दिवस खूप पाऊस झाला, त्या नुकसानही शेतकऱ्यांचं खूप झालेलं आहे। या सर्व परिस्थितीत सर्व पंचनामे करून या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांना मदत करणं, ही काळजी राज्य शासन निश्चितपणे घेईल। पण याला मदत म्हणून जी जबाबदारी केंद्र सरकारची असते, आम्ही प्रस्ताव पाठवतो, चक्रीवादळाचे प्रस्ताव होते हे प्रस्ताव, परंतु जितकी मदत त्यांनी द्यायला पाहिजे दुर्दैवाने ती मिळत नाही। आमचा प्रस्ताव असतो त्यापेक्षा खूप कमी मदत ते देत असतात, त्यांच्याकडूनही आम्हाला अपेक्षा ही करावी लागणार आहे। कोरोनाची परिस्थिती आहे, अडचणी राज्य शासनाच्या आहे, परंतु या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम आम्ही उभे राहू। सरकारकडून, महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री किंवा आणखीन कुणी मंत्री, आपण कुणी दिल्लीला जाऊन या संदर्भात केंद्रातील नेत्यांना भेटणार आहात? केंद्र सरकारमधील एक आहे की केंद्राकडे प्रस्ताव जात असतात, त्याची छाननी होत असते आणि अपेक्षा आमची असते की त्यांनी चांगली भरीव मदत करावी। दुर्दैवानं आतापर्यंत तसं काही झालेलं नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनाच आम्हाला सांगायला लागेल की माननीय पंतप्रधानांबरोबर आपण संवाद साधावा आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याकरता प्रयत्न करावे।